पालक व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता स्कूल इज ओव्हर ही कविता शिकणार आहोत आणि समजून घेणार आहोत. चला तर मग, स्कूल इज ओव्हर हो आपण, म्हणजेच ही मुलगी म्हणते आहे की माझी आता शाळा संपली, माझी परीक्षा संपली आणि आता मला सुट्टी लागणार आहे. म्हणजे माझी शाळा संपली, आता मी खेळणार आहे खूप आणि माझी मज्जाच मज्जा होणार आहे, असं ही मुलगी यातून म्हणते आहे. ती मज्जा काय करणार आहे? तुम्ही पण करतात मज्जा, सुट्टी लागायच्या वेळेस तुम्ही ठरवतात की नाही मी सुट्टीत हे करणार आहे, मी सुट्टीत ती मज्जा करणार आहे, मी मामाच्या गावाला जाणार आहे, मी काकाच्या गावाला जाणार आहे, असं तुम्ही ठरवलेलं असतं, तसं ती पण मज्जा करणार आहे. लेसन फिनिश, प्ले बिगन. ती म्हणते की आता माझे सर्व धडे शिकून संपले, माझी परीक्षा पण झाली, आता मी धडे शिकणार नाही, हा माझा शेवटचा धडा, मी परीक्षा दिली आणि मला आता सुट्टी लागेल आणि मी खूप खेळणार आहे. प्ले म्हणजे खेळणे, मी खूप खेळणार आहे. तर ती सर्वांसोबत खेळणार आहे, तिच्या घरच्या मित्रमैत्रिणींसोबत, शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत ती खेळणार आहे. हू विल रन फास्टेस्ट, यू ऑर आय? ती म्हणते की आपण आता शाळा संपली की आपण काय करणार, धावण्याची शर्यत लावणार आहे, आम्ही मित्रमैत्रिणी मिळून धावण्याची शर्यत लावणार आहोत आणि कोण जोरात धावत ते बघणार आहोत. हू विल लॉफ लाउडेस्ट, लेट अस ट्राय. ती म्हणते की आता आपण काय करायचं की हसायची पण स्पर्धा लावायची की कोण जोरात हसत, जास्तीत जास्त जोरात कोण हसत, ही सुद्धा आपण स्पर्धा लावूया आणि अशा प्रकारे आपण सुट्टी लागल्यावर खूप खूप मजा करूया, असं ती या कवितेतून तिचे विचार व्यक्त करते आहे. तुम्ही सुद्धा तसेच करतात, तुम्ही सुद्धा काही ठरवून ठेवलेलं असतं की या सुट्टीत मला हे काम करायचं आहे किंवा या सुट्टीत मला ही मजा करायची आहे, तशाच प्रकारे तिने सुद्धा तिचं ठरवलेलं आहे. तर आपण ही कविता अशा प्रकारे समजून घेतली.